हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वच उमेदवार हे जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्याच्या प्रयत्नातही लागलेले आहेत। सगळीकडे एक निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि याच निवडणुकीच्या वातावरणामध्ये सध्या आपल्या सोबत आहेत विराज कावडिया। नमस्कार सर, तुमचं इंडिया आपतकमध्ये सर्वप्रथम स्वागत। नमस्कार, मी विराज कावडिया प्रभा क्रमांक 6 मधनं उमेदवारी करत आहे। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान या वर्षी तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीमध्ये उतरले आहे। हाँ, हा प्रथम वर्ष आहे माझं की मी राजकारणात सक्रिय रीते पदार्पण करीत आहे। मग म्हणजे अचानक नेता बनण्याचा विचार तुमच्या मनामध्ये कसा काय आला? मागील 10 वर्षापासून युवा शक्ती फाउंडेशन असो, भारतीय छात्र संसद असो, विविध सामाजिक क्षेत्रांसोबत मी जोडलेलो होतो आणि वेगवेगळे सामाजिक काम मी युवकांना सोबत घेऊन करण्याचा प्रयत्न केला। यासाठी विविध संस्थेतर्फे शासनातर्फे आम्हाला पुरस्कारही मिळालेले आहे। तर आज जी आपण परिस्थिती पाहता, जे शिक्षित युवक आहेत त्यांनी राजकारणाकडे एका करिअर च्या हिशोबाने पाहावं, त्याच अनुषंगाने मी राजकारणात पदार्पण करण्याचा प्रयत्न करत आहे। बरं, तुम्ही ज्या प्रभागामधनं उमेदवारी दाखल केलेली आहे त्या प्रभागामध्ये कुठल्या कुठल्या समस्या आहे तुम्हाला माहिती आहे का? आता जो 6 नंबरचा प्रभाग आहे ते वेगवेगळे एरिये जोडले गेले आहेत, काही खूपच खराब स्थितीमधली एरिया आहेत। तर तिथला समतोल ठेवण्यासाठी म्हणजे एक तर सार्वजनिक शौचालयांची खूप मोठी गरज आहे, रिक्षा थांबे प्रॉपर रीते नाही आहेत, काही ठिकाणी रोडची खूप मोठी समस्या आहे, काही ठिकाणी वॉटर ड्रेनेजचा एक प्रॉब्लेम आहे, वॉटर रिसोर्सेस पण प्रॉपरली अवेलेबल नाही आहेत। तर वेगवेगळे जे बेसिक नेसेसिटीज आहे ते मी स्टार्टिंगच्या 3 वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। त्यानंतर आपली जी आर्थिक स्थिती आहे महानगरपालिकेची, पुढच्या 3 वर्षात चांगल्या रीते होईल अशी लोकांकडनं किंवा कॉर्पोरेशनची अपेक्षा आहे। ते झाल्यावरती आपल्या प्रभागात वेगवेगळे जे एंटरटेनमेंटचे साधनं आहे, चांगले उद्यानं आहेत माझ्या प्रभागात, ते डेव्हलप करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। अशा रीते लोकसहभागातनं अजूनही काही चांगले कामं आणि लोकांना जनजागृती, जेणेकरून स्वच्छता आपल्या वाढत राहणार आहे, असे काही उपक्रम मी राबविणार आहे। देवाच्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने मी नगरसेवक झालो तर एक माझ्या मनातला एक जुना म्हणजे एक इच्छा होती माझी की 15 दिवसात एकदा जे सफाई कर्मचारी असतात त्यांच्यासोबत मी काम करणार 15 दिवसात एकदा। फक्त हे इलेक्शन पुरता अजेंडा नाही, हे पुढेही म्हणजे प्रत्येक 15 दिवसात मी त्यांच्यासोबत एक श्रम करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून नागरिकांनाही एक अपील होईल आणि तेही लोक आपला स्वच्छ एरिया स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करणार। म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की जनतेने जर तुम्हाला निवडून दिलं तर ह्या सर्व समस्या तुम्ही सॉल्व्ह करू शकाल म्हणून? नक्की, मागील 10 वर्षापासून आम्ही तसंही काम करत होतो, त्या पदावर गेलो तर काही पावज वाढतील, कॉर्पोरेशनच्या माध्यमाने अजून काही चांगल्या रीते करता येणार, लीगली त्या पोझिशनवरती असल्यावरती आणि शिक्षित लोक तिथे गेलेत आणि आता खूप वेगवेगळ्या सामाजिक कामानिमित्त मी देशभर ट्रॅव्हल करत असतो, खूप चांगल्या लोकांशी रिलेशन्स आहेत, काही कॉर्पोरेट हाऊसेस आहेत त्यांच्यासोबत रिलेशन्स आहेत, ते सोशल वर्कमध्ये आम्हाला नेहमी मदत करत असतात, तर त्यांच्या माध्यमाने कॉर्पोरेशनला जोडून काहीतरी चांगलं करण्याचा नक्की प्रयत्न होईल आणि ज्या हिशोबाने युवक आहे आमच्यासोबत तर नक्की सर्व काही होऊ शकतं। आणि या सर्वाचा आम्ही मॅप पण चॉकआउट केलेला आहे की फ्युचर प्लॅन आमचं कसं असणार आहे, तर ते 100% आम्ही करायचा प्रयत्न करू आणि ते 5 वर्षातच, असं नाही की पुढच्या निवडणुकीत परत हेच की अजून 5 वर्षात आम्ही करू, एकाच निवडणुकीत। आणि सध्या जे मनात आहे की एकदा कॉर्पोरेशन इलेक्शन कॉन्टेस्ट करायचे आणि जेवढं चांगलं होऊ शकलं तेवढं डिलिव्हर करायचं, फ्युचर प्लॅन असं खूप लांब वेळेपर्यंत पॉलिटिक्समध्ये असायचा वैयक्तिक माझा नाही आहे। नंतर लोकांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांनीही पुढे यावं, फुल टाईम करिअर घ्या पण ऍक्टिव्ह इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये नसून मी बॅक ऑफिस काम सांभाळणार आणि बाकी युवकांना पुढे काम करायची संधी देण्याचा माझा प्रयत्न राहील। म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आतापर्यंत ह्या ज्या समस्या आहे या समस्यांचं निराकरण नाही होऊ शकलं याची काही कारणे?
निराकरण करण्याचा खूप प्रयत्न मागच्या जे नगरसेवक आहेत त्यांनी प्रयत्न केलेला आहे, ते अनुभवीही होते, राजकीय वारसाही त्यांच्याकडे होता, पण कुठेतरी शिक्षणाचा आभास पडला असेल. आणि ते कसं आहे की ते फुल टाईम कॉर्पोरेशनमध्ये अटकले तर बाहेर त्यांचे रिलेशन बिल्ड नाही झाले त्या हिशोबाने, म्हणजे त्यांची इच्छा सेवा करायची होती त्या कॉर्पोरेशनमध्ये आलेत, पण आम्ही पहिले सामाजिक क्षेत्रात काम केलं, अनुभव घेतलं, सर्व लोकांशी रिलेशन्स आहे, पार्टी लाईन्स क्रॉस आमचे रिलेशन्स आहेत, तर ते रिलेशन्सचा अनुभव, लोकांकडनं कसे कामं केले जातात, आम्ही आमदारांसोबत, खासदारांसोबत, मिनिस्टर्ससोबत भेटी झालेल्या आहेत, किती कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये व्हिजिट झाल्यात, सायंटिस्ट लोकांना भेटलो, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी आमचे संबंध आहेत, तर ते संबंध सर्व इकडे कामात पडतील. आणि आमचं शिक्षणाचा त्याला भर पडणार आहे शिक्षणाची, आणि अजून त्या लोकांनी एक वाटचाल केली, चांगल्या जागेपर्यंत त्यांनी आणून ठेवलं, त्याच्या पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आता आमची युवकांची असं मला वाटतं. तर कोणाला विरोध न करता त्यांनी जे केलं त्यांच्या कामाला अजून पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. तुमच्या म्हणण्यानुसार म्हटलं तर सर्व पक्षांसोबत किंवा पक्षाच्या नेत्यांसोबत तुमचे एक चांगले हितसंबंध आहेत, तर निवडणुकीसाठी शिवसेनाच हा पक्ष का निवडला? मी माझा राजकीय वारसा कधी काही नव्हता, आणि राजकारणात म्हटलं जातं की ज्यालाही पदार्पण करायचं त्याला राजकीय वारसा असावा, की नाही तर ते अपयशी होतात, एकदम क्वचित लोक आहे जे यशस्वी राहिलेले आहेत. तर मी सुरेश दादा जैन यांना मी आपला आदर्श मानतो. एका मायनॉरिटी समाजातनं ते आले, 35 वर्ष त्यांनी जळगावात सत्ता गाजवली आणि खूप चांगले कामं त्यांनी केले. तर सुरेश दादांसारखा माणूस एवढं चांगलं करू शकतो, फक्त विकासाच्या मुद्द्यावरती त्यांनी एवढे वर्ष राज केलं किंवा सत्ता होती त्यांच्याकडे, तर लोकांचा विश्वास त्यांच्यावरती होतं, तर त्यांच्या नेतृत्वात मला काम करायची इच्छा होती. आणि सुरेश दादा आपण जसं पाहतो नेहमी ते खान्देश विकास आघाडीवरनं निवडणूक लढवत होते, माझी ही मानसिकता तीच होती की मी खावियाकडनं निवडणूक लढणार, पण टाइमवरती काही गणित असे झालेत की शिवसेनेकडनं उमेदवारी करावी लागेल. आणि शिवसेनेचाही विचार करा तर ते एक आपलं रिजनल पार्टी आहे, नॅशनल पार्टी म्हणजे, पण रिजनसाठी ते महाराष्ट्रासाठी खूप उत्तम काम करते आहे. तर दादांच्या नेतृत्वात, दादा ज्याही पक्षात असतील त्या पक्षासोबत, त्या आयडियोलॉजीसोबत, आमची आयडियोलॉजी कोणत्या पक्षाची नाही, सुरेश दादांची आहे, कारण की सुरेश दादा डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरती काम करतात, त्यांचं जातीचं राजकारण नाही, त्यांच्याकडे प्रत्येक समाजाचे लोक आहे. आणि आपण जसं पाहणार की आपल्याकडे काही लोक त्याची टिंगलही उडवतात की 6-6 महिन्यांचे महापूर होतात तुमच्याकडे, पण सर्वांना संधी मिळते. 2.5 वर्षांमध्ये जे लोक काम करू शकतात ते 6 महिन्यात करायचा प्रयत्न करतात, कारण की टाईम लिमिट असतं. तसे वेगळ्यावेगळ्या कास्टच्या लोकांना संधी मिळलेली आहे. तर दादांवरती माझा पूर्ण विश्वास आहे, आणि दादांची नेतृत्वात, त्यांच्या अनुभवाने, त्यांच्या 35 वर्षाच्या अनुभवाने ते खालपासून वरती गेले, नगरपालिका, महानगरपालिका, नंतर आमदारकी आणि मिनिस्टर, आणि वेगवेगळ्या पार्ट्या त्यांनी पाहिलेल्या आहेत. त्यांच्या अनुभवातनं मी काही खूप काही शिकलो आहेत, आणि भविष्यात त्यांच्या मार्गदर्शनात मी काम करण्यासाठी तयार आहे. तुम्हाला काय असं वाटतं की जनतेने तुम्हाला निवडून द्यावं, कारण निवडणूक म्हटली की विकास समस्या ह्या म्हणजे प्रत्येक उमेदवार याच गोष्टीवर बोलणार, आणि या सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठलाच उमेदवार असं म्हणणार नाही की यानंतर मी निवडून आल्यानंतर ह्या समस्या करणार नाही, तर याबद्दल तुमचं काय मत? आश्वासन सर्व देतात, सर्वांची इच्छा असते की राजकारणात जावं. काही लोक पॉवरसाठी येतात, काही लोक त्याला बिझनेस म्हणून पैसे काढण्याचा प्रयत्न करतात. आता 10 वर्षापासून आम्ही काम करतोय, प्युअर अजेंडा आहे सेवा करायची. जे स्टुडंट्स आहे त्यांची किंवा युथ जे आहे त्यांची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती एंगेज करायची चांगल्या कामांमध्ये, आणि कन्स्ट्रक्टिव्ह कामं करायचे आहेत. तर अजेंडा एकदम क्लिअर आहे, आम्हाला पैसे कमवायचे नाही आहे त्याच्यात. आमचे काही बिझनेस आहेत त्याच्यात मी सक्षम आहे, मला चांगल्यारीत्या तिथनं उत्पन्न येतं, जेवढं एक चांगलं आयुष्य चालवण्यासाठी लागतं तेवढं सर्व आहे माझ्याकडे. तर मला असं वाटतं आपण काहीतरी समाजाचा देणं लागतो, एक लाईफ भेटलेली आपल्याला, समाजासाठी काहीतरी करायचं आहे, आणि हा एकदम बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. लोक पॉलिटिक्सला हेट करतात, पण मला असं वाटतं पॉलिटिक्स बेस्ट इन्स्ट्रुमेंट आहे सुधार करण्यासाठी, तर त्यासाठी मी पॉलिटिक्समध्ये येतो आहे, आणि लोक एक्सेप्ट करतील असं मला वाटतं. आणि रिजेक्टही केलं तरी माझी सेवा सुरू राहणार आहे. तर हा प्रयत्न म्हणजे ते पदासाठी नाही आहे, ते एक प्रोसिजर आहे. तुम्हाला कॉर्पोरेशनला नगरसेवक व्हायचं आहे तर तुम्हाला इलेक्शन लढावे लागणार, आणि त्यासाठी मी इलेक्शन कॉन्टेस्ट करतो, त्याला काही उपाय नाही आहे. आणि पब्लिक एक्सेप्ट करतील, कारण की लोकांशी चर्चा झालेली आहे, ज्या हिशोबाने लोकांचा प्रतिसाद मला भेटतोय, मी प्रचारात फिरतोय, आम्ही चौघं उमेदवार आहोत, 2 सिनियर उमेदवार आहे आमच्यासोबत, एक भारतीताई जाधव, त्यांची 4th टर्म असणार आता, वर्षाताई खडके त्यांची 4th टर्म आहे, ते स्थायी समिती सभापती राहिले, त्यांना त्या दोघांना राजकीय वारसा आहे. तर असे दिग्गज लोक माझ्यासोबत आहे, तर लोक एक्सेप्ट करतील, आणि लोकांना सेवा करणारे लोक हवे असतात, एज्युकेटेड लोक राजकारणात हवे असतात, तर लोक एक्सेप्ट करतील, मला पूर्ण विश्वास आहे. लोक मला भरभरून मतदान देऊन मला निवडून आणतील, आणि मी त्यांच्या सेवेसाठी नेहमी सज्ज असणार. युवा शक्तीच्या माध्यमातून तुम्ही याआधी पण भरपूर काम केलेले आहे, तर युवा शक्तीच्या असे काय प्रयत्न केलेले आहेत ते तुम्हाला जनतेसाठी मदत करतील समजा? आपण कोणतंही क्षेत्र घ्या, काही सामाजिक संस्था असतात, क्रीडा क्षेत्रात काम करतात, काही आरोग्यासाठी काम करतात. युवा शक्ती एक असा मंच आहे युवकांचा, एवढे का म्हणजे 20-25 वर्षाचे जे मुलं की पहिले करिअर पाहतात आणि त्याच्यानंतर नोकरी, तर आम्ही काही असे मुलं आहोत की करिअर पाहताना आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करतो. आरोग्य असो,
सांस्कृतिक असो, क्रीडा असो, वेगवेगळ्या क्षेत्रात काही मुलांना आर्थिकरित्या मदत पाहिजे तर काही लोकांकडनं त्यांना स्कॉलरशिप देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सध्या उज्ज्वला गॅस योजना होती एक आपल्या भारत सरकारची, त्याला आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं. 100 रुपयात गॅस कनेक्शन लोकांना उपलब्ध करून दिलं. आधार कार्ड, मतदान कार्ड, हे सर्व बेसिक गोष्टी आम्ही करत असतो. आणि नेहमी कुठे इमर्जन्सी सर्व्हिसेस लागल्या, तुकारामवाडीत मागे आग लागली होती, शाहूनगरमध्ये आग लागली होती, शिवाजीनगर आग लागली, तिथे आम्ही नेहमी मदत केलेली. तर आम्ही एरिया न पाहता जिथे जिथे होईल शक्य तिथे आम्ही आमची एनर्जी चांगल्या कामांमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. काही चांगल्या राजकारण्यांसोबत पण त्यांचा काही चांगला अजेंडा असणार, आम्ही त्यांच्यासोबत पण जुळून काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं की लोक एक्सेप्ट करतील. आणि युवा शक्तीने काम खूप केलेलं आहे, अनुभव खूप आहे आम्हाला. आणि इलेक्शनचं एक पार्ट आहे, ते 5 वर्ष आम्ही करणार, त्याच्यामधनं सेवा देण्याचा प्रयत्न करणार, लोकांच्या समोर एक चांगला ऑप्शन आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. आणि लोक एक्सेप्ट करतील मला असं, मला ठाम विश्वास आहे या गोष्टीवरती की मी निवडून येणार आहे, मी चांगल्या रीती 5 वर्ष काम करणार. 5 वर्षानंतरही मी आपल्याशी बोलेल. आणि त्यावेळेस मी आज युवा शक्तीची मी तुम्हाला माहिती देतो, त्यावेळेस मी 5 वर्षात कॉर्पोरेशनमध्ये काय केलं मी तुम्हाला त्यावेळेसही सर्व काही सांगेल. बरं, एक शेवटचा प्रश्न. सुरेश दादांबद्दल तुम्ही भरपूर बोललेले आहेत आणि सर्व जनता पण ओळखते, तर शिवसेना आणि सुरेश दादा यांच्यापैकी तुम्ही कोणाची साथ देणार? शिवसेना आणि सुरेश दादा वेगळे नाही आहेत मला असं वाटतं. मी फक्त सुरेश दादांचं नाव घेतलं ते पक्षासोबत बरोबर होणार नाही, कारण की सुरेश दादा जे आहेत ते पक्षाचे प्रतिनिधी आहेत, पक्षाची श्रेष्ठी आहेत. तर मी सुरेश दादा आणि पक्ष माझ्यासाठी इक्वल आहे, तर मी दोघांपैकी कोणाला असं निवडणार असं मला वाटत नाही, कारण की दादा पूर्णपणे शिवसेनेसोबत आहे, शिवसेनेचा पूर्ण विश्वास त्यांच्यावरती आहे. दादा म्हणजे शिवसेने पक्षाने दादांना ऑप्शन दिलं होतं की तुम्हाला खावियावरती लढायचं तर खावियावरती लढा किंवा शिवसेना. दादांनी पक्ष निवडला, मीही पक्ष निवडतो आणि दादांसोबत मी काम करणार. शेवटी पक्ष विचार आहे आणि दादा एक व्यक्ती आहे, त्यांचे विचार आणि दादांची जी शक्ती आणि मार्गदर्शन आहे त्याच्यात मी चांगल्या रीतीने काम करणार आहे. ओके, धन्यवाद तुम्ही एवढा वेळ दिल्याबद्दल. तर आपल्यासोबत होते विराज कावडिया, ज्यांचं ठाम मत आहे की जनता त्यांना निवडून देईलच, पण आता नेमकं जनता कोणाला पसंती देईल हे तर आता येणारी वेळच सांगेल. कॅमेरामन धर्मेंद्र राजपूत सोबत शुभांगी माहुरे, इंडिया आपतकसाठी.